आपल्यावर झालेला हल्ला हा स्पॉन्सर्ड असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान सोमय्यांवरच्या हल्ल्यानंतर आता भाजपचे नेते सुद्धा आक्रमक झालेत. किरीट सोमय्या उद्या दिल्लीत जाणार असून केंद्रीय गृह सचिवांकडे या झालेल्या हल्ल्याच्या प्रकाराबाबत तक्रार करणार असल्याची माहिती सुद्धा सोमय्यांनी दिलेली आहे. दरम्यान हल्ल्याप्रकरणी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप सुद्धा सोमय्या यांनी केलेला आहे. माझ्या गाडीवर एकच दगड खूप लांबून आला असं स्टेटमेंट संजय पांडेंनी माझ्या नावानं दिल्याचा आरोप यावेळेला किरीट सोमय्यांनी केला. तर आपला मनसुख हिरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप सोमय्यांनी केला. काल पोलीस स्टेशनवर जो हल्ला झाला माझ्यावर, तो ठाकरे सरकारनी स्पॉन्सर केलेला हल्ला होता. मी पोचण्याआधी मी संध्याकाळी कळवलं होतं पोलीस स्टेशनला मी रात्री 9:30 येणार, आणि म्हणून मी पोचण्यापूर्वी 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशननी व्यवस्था केली होती.